पुणे सोलापूर महामार्गावरील डाळस गावच्या हद्दीमध्ये काल रात्री झालेल्या भीषण अपघातामध्ये 3 जण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात इतका भयानक होता की यात वाहनाचा चक्काचूर झाला. अक्षरशः क्रेनच्या सहाय्याने मृतदेह बाहेर काढावे लागले. यामध्ये एकाच घरातले आई वडील आणि मुलगा यांचा समावेश आहे. या तिघांनीही या अपघातात जागीच आपला जीव गमावला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 45 वर्षाचे अरुण बाबूराव माने, त्यांच्या पत्नी गीता अरुण माने ज्यांचं वय 36 आहे आणि मुलगा मुकुंद अरुण माने जो 25 वर्षाचा आहे, या तिघांचाही अपघातामध्ये मृत्यू झाला. साक्षी अरुण माने या 18 वर्षाच्या त्यांच्या मुलीवर आणि ड्रायव्हर महादेव रखमाजी नेटके या 56 वर्षाच्या व्यक्तीवर सध्या उपचार सुरू आहेत. ऊस वाहतूक करणाऱ्या गाडीला अपघातग्रस्त गाडीने अर्थात फॉर्च्युनरने पाठीमागून धडक दिली आणि त्यामुळेच हा अपघात झाला. वेगात असलेल्या फॉर्च्युनरच्या गाडीच्या ड्रायव्हरला ऊस वाहतूक करणारं वाहन दिसलंच नाही आणि त्यामुळे हा अपघात झाला. ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनाच्या मागे कोणतंही चिन्ह नसल्यामुळे अपघात घडल्याचं स्थानिकांनी म्हटलं आहे. याबाबत पोलीस सध्या अधिक तपास करत आहेत. जी काही अपडेट येईल ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू, पण तोपर्यंत तुम्ही लोकमतला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आमच्या फेसबुक पेजलाही आवर्जून फॉलो करा.